जीवन मरणाचा प्रश्न विचार केला तर कापूस भाव मिळत नाहीये त्या संदर्भात नाही हे पहा की या देशातला शेतकरी आणि सरकार हे शरद जोशी सारख्या जागतिक कीर्तीच्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं की भारत सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण आहे आणि आता खानदेश पुरताच नाही तर सर्वच शेतकरी हे मरणप्राय वेदना भोगत आहेत आणि आत्महत्याच्या कड्यावर हो आहेत भारतात अनेक राज्यांच्यामध्ये आणि अने त्यात महाराष्ट्र आपला सर्वात पुढं आहे आत्महत्येच्या बाबतीत तर त्याचं कारणच हे आहे की कापसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलियातून प्रचंड प्रमाणात कापूस आयात केला इथला कापसाला बारा हजारच्या पास गेला दोन वर्षात दर गेल तर आता तो खाली आला म्हणजे हे जे आयातीचं धोरण आहे निर्यात बंद आहे तर याच्या, याच्या या सरकारच्या धोरणामुळं हा सगळा शेतकरी अडचणीत येतो आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे परंतु अजूनही सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत सरकारी धोरणामुळं आपल्याला हे मरणप्राह्य वेदना होत आहेत हे अजून कळत नाही ते सांगण्याचं काम आम्ही सगळेजण करतो आहे असं वाटतं याचा काय नाही उत्पादन खर्च अधिक दीडपट भाव जे सरकारने मोदी सरकारने चौदाच्या जाहीरनाम्यात लिहिलं त्याचा अमल केला तरी बस आहे त्याची आठवण झाली तरी पुरुष पुष्कळच फायदा होणार आहे आम्हाला याकरता काही वर्षापूर्वी गिरीश महाजन यांनी आंदोलन केलं होतं ज्यावेळेस आणि आता ना, आता ते येत नाहीत का इकडं आल्यानंतर विचाराना काय झालं उपोषणाचं आम्ही त्यांना आता काय सांगणार तुम्हाला अशा लोकांना खरं जोड्याने मारायला पाहिजे परंतु आता त्यांनाच पुन्हा लोक आरत्या करतायत वळत आहेत कोणाला हे जेवण केलं आश्वासनं दिली उपोषणं केली त्यांनी भाव मागितले आता सत्यत आल्यावर भाव द्यायला नको का मला जो प्रश्न विचारला तो इथं आल्यानंतर त्यांना हातात घेऊन विचारा की बाबा तुम्ही इथं उपोषण केलं भावासाठी आता तुमचं केंद्रात राज्य आहे राज्यात राज्य आहे डबल इंजिन ट्रिपल इंजिन झालं आता अर्धी okay. राष्ट्रवादी आली मग तुम्ही का करत नाही अजून काही का होत नाही त्यांनाच विचारायला पाहिजे नाही कोणाला ज्याने उपोषण केलं गिरीश महाजनांचं तुम्हीच नाव घेतलं ना आता मी काही नाव घ्यायला असतो का म्हणजे ज्याने उपोषण केलं आणि ज्याने भाव मागितले सरकार बदलवलं निवडून आले आता सत्तेमध्ये गेले आता त्यांचं काम आहे ना जे आश्वासन दिले ते पूर्ण करायची सरकार म्हणतं शासन आपल्या दारी अनेक समस्या तुमच्या मांडायला किंवा शेतकऱ्यांचे साहित्य वाटायला आहे मात्र भाव किंवा इतरच्या त्रास होतात शासनाने बोर्ड लावल्यात की अमृत महोत्सव चालला आहे आम्ही जर मगाशी जाहीर केलं त्या बोर्डजवळच की अमृत महोत्सव नाही शेतकऱ्यांचा मृत महोत्सव चालला आहे म्हणजे रोज वीस शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात आणि काय चाललंय तुमचं मग हे जर का चाललं असतं सरकारचं काम चांगलं असतं तर एवढे लोक मेले असते का आत्महत्या करणं सोपं आहे का